सबस्क्राइब करा जनवार्ता न्यूज चैनल ला, बेल आयकॉन वर क्लिक करून लेटेस्ट न्यूज बघा। मालदीव मध्ये अब्दुल्ला यामीन सरकार आणि न्याय व्यवस्थेमध्ये संघर्षाची स्थिती निर्माण झाल्याने राजकीय संकट उभे राहिले आहे। मालदीवचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांनी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानायला नकार दिला आहे, त्यामुळे मालदीव मध्ये लष्करी राजवट लागू होण्याची शक्यता आहे। अब्दुल्ला यामीन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती अब्दुल्ला सईद यांच्यासह सर्वोच्च न्यायालयाच्या अन्य न्यायाधीशांना खोट्या प्रकरणांमध्ये अडकून पदावरून हटवण्याचा कट रचला आहे, त्यामुळे मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयाने भारतासह अन्य लोकशाही देशांकडे मदत मागितली आहे। न्यायिक प्रशासनाने प्रमुख हसन सईद यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप घेऊन त्यांच्या घरावर छापा मारण्यात आला, न्यायाधीशांना धमकावले जात आहे। या परिस्थितीत मालदीव मधील कायद्याचे राज्य टिकून ठेवण्यासाठी भारताने कठोर भूमिका घेतली पाहिजे असे आम्हाला वाटते, असे मालदीवच्या सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांनी म्हटले आहे। सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, यामध्ये मोहम्मद नाशिद यांचाही समावेश आहे। नाशिद हे मालदीवचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत। भारत सरकार मालदीव मधील आपल्या दूतावासाच्या माध्यमातून तिथल्या सर्व परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून आहे। मालदीवचे पोलीस प्रमुख व राष्ट्रीय सुरक्षा फोर्सच्या प्रमुखांनी आपण सर्वोच्च न्यायालयाचे नव्हे तर अटॉर्नी जनरल मोहम्मद अनिल यांचे आदेश मानणार असल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे परिस्थिती अधिकच बिघडली आहे। सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष अब्दुल्ला यामीन यांना सर्व राजकीय कैद्यांची सुटका करण्याचे आणि लोकप्रतिनिधींची पुनर्नियुक्ती करण्याच्या निर्णयाचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत। या सर्वांवरील खटले चुकीचे आणि राजकीय हेतूने प्रेरित होते असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे। न्यायालयाच्या याच आदेशावरून मालदीवमध्ये राजकीय संकट उभे राहिले आहे।